आज कॅट मध्ये पुकारलेल्या भारत बंदला सांगलीच्या कवठे महंकाळ मध्ये मात्र 0% प्रतिसाद पाहायला मिळाला. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि GST कौन्सिलकडून वस्तू सेवा करांबाबत कडक तरतुदी निर्माण करण्यात आल्या. या जाचक तरतुदींविरोधात आज विविध व्यापारी संघटनांनी भारत बंद पुकारला होता. परंतु कवठे महंकाळ इथले व्यापारी असोसिएशनला याबाबत कोणाचंही पत्र किंवा संदेश नसल्यानं बंदला पाठिंबा देण्यात आलेला नाही. ही माहिती कवठे महंकाळ व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष निशिकांत गुरव यांनी दिली. कवठे महंकाळ आणि तालुक्यातील सर्व व्यवहार सुरळीत चालू होते, परंतु विविध माध्यमांमध्ये भारत बंद बाबतचं वृत्त आल्यानं बाजारपेठेत मात्र शुकशुकाट पाहायला मिळाला. विविध मागण्यांसाठी जो व्यापारी संघटनांनी बंद पुकारला होता, त्या संदर्भात आम्हाला सांगली चेंबर्स करून कोणतीही माहिती मिळाली नाही किंवा त्यांचं लेटर वगैरे काय आलं नसल्यामुळं आम्ही आजचा बंद हा कवठे महंकाळचा बंद आम्ही पाळलेला नाही व आम्ही आमची दुकाने चालू ठेवलेली आहे. लक्ष्मण सनगर, SBN मराठी, कवठे महंकाळ.